पापा प्यारी। हेलो, माझे नाव आहे पीकू प्यारी। टूकी प्यारी। पीकू, टूकी, पीकू, टूकी। आंब्याचं लोणचं। आज कडक ऊन पडलंय, कैऱ्या लवकर वाळतील। हा हा, आणि मग तयार होईल आंब्याचं चटकदार लोणचं। अरे वा, आंब्याचं लोणचं माझं आवडतं। पीकू, चमचम, तुम्ही दोघे या कैऱ्यांवर लक्ष ठेवा। हा हो मुलांनो, खारू किंवा चिमण्या कैऱ्या घेऊन जाता कामा नाहीत। घाबरू नकोस आई, आमच्याकडे आहे बेचकी आणि कागदाचे गोळे सुद्धा। ओके। टोकी, कैरी खाली ठेव, ती अजून सुकली नाहीये। पीकू, ती बघ चिमणी। चल चमचम, पेचकी काढ। शाबास मुलांनो, तुम्ही सगळ्या पक्ष्यांना पळवलत। चला, कैऱ्या तर वाळल्या, आता याचं लोणचं घालूया। आणि हे तयार झालं आपलं लोणचं। आम्ही लोणचं पक्ष्यांपासून तर वाचवलं, पण टुकी पासून कसं वाचवणार? हा आवाज मिक्सरचा तर नाहीये। मला वाटतं कुठेतरी वीज पडली। कट 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 बूम। अरे पीकू, हा तर ढगांचा आवाज आहे। आज तर नक्कीच पाऊस पडणार। चला चला, बाहेर कपडे वाळत घातलेत, ते भिजायच्या आधी आत घेऊन येऊ। अग टोकी, हे परत का घेऊन आलीस? ओहो, दे ते माझ्याकडे दे, मी आत घेऊन जातो।
चला काम झालं। आता आरामात पाऊस पडताना बघू। टुकी टुकी ये ना। अरे टुकी अचानक कुठे गेली? अग टुकी 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 कुठे आहेस? टुकी घरात तर नाहीये। चला खाली जाऊन बघूया। पण पाऊस येऊ शकतो पिकू, आपण रेनकोट आणि छत्र्या घेऊन जाऊ। अरे वाह, बेडकाशी यारी करते टूकी प्यारी।